पडेली अपेक्षेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कपडे घालूनच तयार असतात असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी जोरदार टोलेबाजी केली. राज्याच्या राजकारणात वन फाईन मॉर्निंग अचानक काहीतरी घडेल अशी भविष्यवाणी चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली होती. पाटील यांच्या याच वक्तव्यावर पत्रकारांनी पवारांना विचारले असता सरकार पडेल या अपेक्षेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कपडे घालूनच तयार असतात असा टोला पवार यांनी लगावला. महाविकास आघाडीच्या सरकार 5 वर्ष यशस्वीपणे पूर्ण करेल त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना 4.5 वर्ष वाट पाहावी लागेल. पण चंद्रकांत पाटील यांच्या वन फाईन मॉर्निंगला माझ्या शुभेच्छा असंही पवार म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावर बोलताना पवारांवर टीका केली होती. त्याच्या टीकेला देखील पवारांनी उत्तर दिलं. मराठा आरक्षणाबाबत विस्मरणीय झालं असावं, मलाही थोडीफार माहिती आहे असा टोला त्यांनी लगावला. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. पार्थ पवारांनी मांडलेल्या भूमिकेवर बोलताना पार्थच काय, आणखी 10 जण न्यायालयात गेले तरी त्यांना पाठिंबा देण्याची आमची भूमिका राहणार नाही असेही शरद पवारांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी शरद पवार यांनी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. यावेळी शरद पवार यांनी तेथे तयार करण्यात आलेल्या कोरोनावरील लस घेतल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. मी कोरोनावरील लस घेतली असे लोक म्हणत आहेत, परंतु ते खरे नाही. त्यांच्याकडे सीरम इन्स्टिट्यूट आता रोगप्रतिकारक शक्ती वाढणारी RTCG ट्रिपल बूस्टर लस आहे. ती लस आज मी घेतली आहे. माझ्यासोबत माझ्या स्टॉफने देखील ही लस घेतली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोरोनावरील लस यायला जानेवारी उजळेल असंही पवार यांनी स्पष्ट केलं.